तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे शेतकऱ्यांसह फोटो काढावेत, एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी केल्या। शिराळा तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे आणि नुकसान आढावा विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल, युवा नेते विराज नाईक, तालुका कृषी अधिकारी गणपती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार नाईक म्हणाले, कोरोना महामारीचं संकट सुरू असताना अतिवृष्टीच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडलाय। खरीप हंगामातील शेती पिकांची काढणी सुरू असताना अचानक झालेल्या मुसळधार पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पिकवलेलं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे। काही शेतकऱ्यांच्या जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेती पिकांचे शेतकऱ्यांसह फोटो घ्यावेत, कुणीही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे। मी मतदारसंघात झालेल्या नुकसानीबाबत शासन स्तरावर प्रयत्नशील राहणार आहे। पावसाची आकडेवारी आणि पंचनाम्यातून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी।